आरोग्यमंत्री तानाजी सावंत ऍक्शन मोडवर अचानक ससून रुग्णालयात जाऊन प्रशासनाची भेट। तानाजी सावंत यांचा 2 दिवस दौरा ठरला होता वादाच्या भवऱ्यात। अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी केली होती टीका। घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर असा होता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा दौरा। याबाबत आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत ऍक्शन मोडमध्ये सावंत म्हणाले, आज माझ्याकडे ग्रामीण भागातून पुण्यात उपचारासाठी आलेले तरुण येऊन भेटले असता ससून रुग्णालय पुणे येथील प्रशासन त्यांना 2 दिवसापासून उपचारासाठी उपलब्ध होत नाही अशी माहिती मिळाली। त्या तरुणाला उपचाराची गरज असताना 2 ते 3 दिवसापासून रुग्णालयात येऊन देखील आरोग्य यंत्रणा उपलब्ध होत नसेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे। ही एक प्रातिनिधिक स्वरूपातील घटना समोर आली असून आज स्वतः ससून रुग्णालयात जाऊन तेथील अधिकारी व कर्मचारी यांना रुग्णालयात कोणत्याही रुग्णांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये तसेच लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून दर्जेदार आरोग्य सेवा वेळेवर पोहोचवण्यास प्राधान्य द्याव्यात अशा सूचना यावेळी दिल्या। जनतेच्या सेवेसाठी वैद्यकीय मदत अतिशय तत्पर असणे आवश्यक असते याचं भान सर्वांनी राखणं गरजेचं आहे। जनता पूछू देत नाही मग आपण काय करतो? आपण काय करतो? आपण बघायचंच नाही का? मला म्हणजे आपली केबिन आपला पीए आपला पीएस विषय संपला मग काय? मला काल रात्री अहो 4 दिवस पोरायचं बोंगले वडा वाकून फुटपाथ वर थांबतात आपलं काम नाही बोलवा ते कोण कोण बोलवा सगळी सगळ्यांना बोलवा अरे निसर्गानं त्याच्यावर त्याचं काय असेल ते असेल त्याचं झालंय त्याला बघायचं नाही आपण त्यासाठी आहेत ना एवढे मोठमोठे शासन खर्च करताय असून तुम्ही त्याचं सिरियसनेस बघा ना। पेशंटला जर असं फुटपाथवर तुम्ही सोडत असाल किती मारतात असे? नाही डॉक्टरने पाहिलंच पाहिजे सर। मग कोणाची जबाबदारी ड्युटीवरती कोण आहे? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे।